नमस्कार, मी अनिल जाधव, अॅग्रोवनच्या मार्केट कट्टामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता कापसाचा हंगाम सुरू होऊन 3 महिने आपले पूर्ण झाले, पण तरीही कापसाचा आपला बाजार भाव हा सरासरी 7,000 पुढे जाताना आपल्याला दिसत नाहीये. बहुतेक शेतकरी दरवाढीच्या अपेक्षेने आजही थांबलेत, कारण यंदा देशातील उत्पादन कमी आहे, त्यामुळं आपल्याला चांगले भाववाढ बाजारामध्ये दिसेल अशी एक अपेक्षा निश्चितच शेतकऱ्यांना सुद्धा आहे. परंतु नेमकं शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग होताना आपल्याला दिसतोय, कारण बाजारामध्ये तशी दरवाढ झालेली नाहीये. आता 3 महिने झाले, मग आता 2024 मध्ये नेमकं काय घडू शकतं, पुढच्या 1 ते 1.5 महिने किंवा 2 महिन्यांमध्ये नेमकं बाजारामध्ये काय चित्र दिसू शकतं, आणि नेमकं यंदा उत्पादन कमी असताना सुद्धा आपल्याला बाजारामध्ये ही दर पातळी का दिसते, आणि एकूणच आपल्याला कापूस शेती जर फायदेशीर करायची असेल तर काय करणं अपेक्षित आहे, या सगळ्या प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आज आपल्यासोबत नेहमीप्रमाणे जेव्हा पण आपले असे प्रश्न येतात तेव्हा आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ गोविंद वैराळे सर येत असत. आजही वैराळे सरांशी आपण आज चर्चा करणार आहोत. सर, आपलं स्वागत आहे ग्रुपमध्ये. नमस्कार, मी गोविंद वैराळे, नागपूर. सर, पहिला प्रश्न हाच आहे, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादन घटलेलं आहे, तरीही बाजारामध्ये आपल्याला कमी भाव दिसतोय, मग हे समीकरण नेमकं बाजारात का आपल्याला दिसते सध्या? नाही, कमी दर हे राहण्याचं कारण हे निश्चित एकच आहे की ज्या कापसाच्या आधारावर जे कापूस जो सुतगिरण्याला किंवा वस्त्रोद्योगाला लागते किंवा कापसापासून जे सूत आणि रुई आणि सरकी तयार होते, तर रुई आणि सरकी या दोन्ही गोष्टीवरच कापसाचे दर हे सर्व अवलंबून असतात. परंतु यावर्षी काय झालं की रुईला सुद्धा इतकी मागणी नाही आणि त्यामुळे कापसा रुईचे दर सुद्धा कमी आहेत. त्याचप्रमाणे सरकीचे दर सुद्धा मला असं वाटतं की हे 7-8 वर्षात सर्वात कमी सरकीचे दर आहे. सध्या सरकीचे दर जे आहे साधारणतः 2700 ते 2800 रुपये प्रति क्विंटल आहे. एवढे दर कधीच कमी झालेले नव्हते सरकीचे, परंतु यावर्षी एवढ्या कमी प्रमाणात दर झाल्यामुळे हे कापसाचे दर सुद्धा कमी प्रमाणात आहेत. कारण की ज्यावेळेस कापसाचे भाव 10,000 किंवा 11,000 होते त्यावेळेस सरकीचे दर हे साधारणतः 4,000 ते 4,500 पर्यंत सरकीचे दर वाढलेले होते. मागच्या वर्षी कापसाचे दर ते 8-8,500 होते, तर त्यावेळेस सुद्धा 3200-3500 रुपयापर्यंत सरकीचे दर होते. यावर्षी सरकीचे दर जे झालेले आहेत ते 2700-2800 रुपये आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी जेव्हा 14,000-12,000 दर होते तेव्हा इंटरनॅशनल मार्केट 126 सेंट होता. मागच्या वर्षी साधारणतः ते 100 सेंट होता आणि यावर्षी तो जो आलेला आहे तो 85-90 सेंटवर आलेला आहे. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा इंटरनॅशनल मार्केट सुद्धा कमी आहे, सरकीचे दर सुद्धा कमी आहेत आणि गाठीचे दर सुद्धा मागच्या वर्षी ते 65-70 हजार रुपये होते, ते गाठीचे दर यावर्षी 54-55 हजार रुपये आहेत. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टीमुळे कापसाचे दर हे जे कमी झालेले दिसतात तर त्याला प्रमुख कारण ह्या सर्व गोष्टी आहेत. त्यामुळे कापसाचे दर हे साधारणतः जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे सपोर्ट प्राईस आहे 7,020 रुपये, तर हे 7,000 दरम्यानच सध्या तरी कापसाचे भाव राहतील असं मला असं वाटते. पुढे अजून काही सांगता येत नाही, परंतु सध्याची तरी परिस्थिती कापसाचे दर आहे ते कमी होण्याची शक्यता वाटत नाही. आणि जे आपण उत्पादनाबद्दल जे म्हणत होते, कापसाचं उत्पादन यावर्षी कमी झालेलं आहे. म्हणजे ते जसं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी यंत्रणा आहे ती 316 लाख गाठ म्हणते, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया ती 294-295 लाख गाठ म्हणते, तर एकंदरीत म्हणजे दोन्ही संस्थेने जे कापसाचं उत्पादन आहे जे मागच्या वर्षी 346 लाख गाठीचं गव्हर्नमेंटने केलं ते 316 लाख गाठीचं केलं, म्हणजे साधारणतः 25-30 लाख गाठीचं उत्पादन मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी कमी आहे. वास्तविक पाहता उत्पादन कमी झाल्यानंतर कापसाचे दर वाढत असतात, परंतु आपण जसं म्हणतो की कापसाचं उत्पादन कमी असताना सुद्धा कापसाचे दर कमी का आहेत, तर याला हे 3 महत्वाचे कारण मी तुम्हाला सांगितले, सरकीचे दर, आंतरराष्ट्रीय मार्केट आणि रुईची मागणी. रुईची मागणी ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झालेली नाही. रुईची मागणी का झाली नाही, तर कापसापासून सूत बनते आणि सुतापासून कापड बनते, आणि कापड बनण्याकरता जसं सूत हा एक धागा आहे जो नॅचरल फायबर आहे, त्याचप्रमाणे
त्यालाच एक समतुल्य असा एक आर्टिफिशियल फायबर आहे म्हणजे कृत्रिम धागा सुद्धा आहे. तर कृत्रिम धाग्याचे जे दर आहेत ते कम्पॅरिटिव्हली म्हणजे कापसाच्या धाग्यापेक्षा कमी आहेत आणि त्यामुळे तो वापरणं मिलवाल्यांना किंवा टेक्सटाईल उद्योगाला परवडते. परंतु कापसाचे पासून जे सूत तयार होते सुताचे दर पाहता ते दर पाहता ते सुताचा वापर वापरणं त्यांना फायदेशीर होत नाही त्यामुळे सुताचा वापर कमी झालेला आहे. त्यामुळे ह्या सर्व एकंदरीत कारणामुळे कापसाचे दर कमी झालेले दिसतात. आणि सर आता ठीक आहे आता 3 महिने झाले आपला नवीन हंगाम सुरू होऊन एकीकडे आपल्याला बाजारातली आवक सुद्धा चांगली दिसते. मागच्या वर्षी जर आपण पाहिलं पहिल्या 3 महिन्यात कमी कापूस बाजारात आला होता. यंदा जवळजवळ 1,10,000 गाठी बाजारामध्ये आला असं आता उद्योगाने अंदाज दिले. तर बाजारातील आवकेचा सुद्धा काही दरावर परिणाम होताना आपल्याला दिसतो का? हो निश्चितच. सध्या म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर रोज 2 लाख गाठीची म्हणजे 10 लाख क्विंटल कापसाची आवक भारतामध्ये आहे आणि एवढा मोठा कापूस खरेदी करून त्याला प्रक्रिया करून त्याचा विल्हेवाट लावणे आणि त्याच्याकरता लागणारे जो भांडवल असते त्या भांडवल सुद्धा उभं करणं ते सुद्धा त्या दराला कारणीभूत असते. कारण काय, जसं त्याला खरेदी करण्याकरता पैसे लागतात आणि ते विक्री झाल्याशिवाय पुढची खरेदी होत नाही त्यामुळे त्याला पुढच्या खरेदीकरिता कमी भावात विक्री करणे आणि कमी भावात खरेदी करणे असं एकंदरीत रोटेशन ह्या व्यापारी यंत्रणेला करावं लागते. त्याचा सुद्धा मोठ्या जो आवकेचा परिणाम जो आहे तो निश्चितच त्याच्यामध्ये कापसाच्या दरावर हा निश्चित होत असतो. जशी आवक म्हणजे डिमांड आणि सप्लाय हे सूत्र यालाही लागू आहे. सप्लाय झाला की भाव निश्चितच थोडे कमी होतात हे निश्चित आहे. आणि सर आता ही जी काही बाजारात परिस्थिती आहे म्हणजे आता आपण जानेवारीमध्ये प्रवेश केला 2024 मध्ये आपण आलोय तर एकूण आता जे काही शेतकरी थांबू इच्छितात की नाही आता आम्हाला ह्या भावात 7,000 मध्ये नाही विकत आम्ही तेजी मंदीसाठी थांबू शकतो तर आपल्याला पुढच्या 1-2 महिन्यांमध्ये म्हणजे फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये किंवा मग त्यानंतरच्या काळामध्ये कापूस मार्केटमध्ये काही आपल्याला बदल दिसू शकतो किंवा अशी काही अपेक्षा आहे? नाही बघा कसं आहे की आपण यापूर्वी 2 वर्षाचा अनुभव पाहिला. आपण मागच्या वर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कापूस रोखून ठेवला तर रोखून ठेवले जेव्हा 8-8,500 भाव होते तेव्हा ते त्यांना शेवटी मे जून मध्ये 7,000-7,500 कापूस विकावा लागला. हा एक वाईट अनुभव मागच्या वर्षी शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे. त्यामुळे कापूस विकू नये आणि कापसाचे भाव वाढतील याप्रमाणे जर आज आपण सांगितलं आणि त्याप्रमाणे जर त्यांनी कापूस ठेवला आणि भाव जर वाढ झाली नाही तर आपल्यासारख्या जे आपण माहिती देतो त्या लोकांना किंवा त्या यंत्रणाला दोष दिला जातो. त्यामुळे हे निश्चित आपण असं त्यांना रोखू शकत नाही की कापूस तुम्ही ठेवा. परंतु एवढं मात्र हे निश्चित सांगू शकतो आपण की आता नुकतंच जसं कॉटन कॉर्पोरेशन कसं आहे की बाजारामध्ये कापसाचे दर जेव्हा एक कॉम्पिटिशन वाढते कॉम्पिटिशन म्हणजे खरेदीदाराची संख्या वाढली की कॉम्पिटिशन वाढते आणि त्या कॉम्पिटिशनमुळे कापसाचे दर हे कुठल्याही कमोडिटीचे दर वाढत असतात. आता एक सध्याच्या परिस्थितीमध्ये 2 गोष्टी आहेत. एक व्यापाऱ्यांची खरेदी आहे दुसरी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची खरेदी आहे आणि तिसरी आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रनी जे आहे कापूस पणन महासंघालाही यावर्षी कापूस खरेदी करण्याची एक मान्यता दिलेली आहे. तर आता कापूस पणन महासंघानं अजून कापूस खरेदी सुरू केलेली नाही. कॉटन कॉर्पोरेशनने कापूस खरेदी सुरू केलेली आहे परंतु एकंदरीत जर पाहता तर कापूस महासंघ म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे त्यांनी यावर्षी इतक्या जाचक अटी लावलेल्या आहेत की त्या जाचक अटीमुळे कापसाची खरेदी मोठ्या प्रमाणात त्यांचे जे अधिकारी आहेत ते मला असं वाटतं करू शकत नाही. कारण काय, त्यांना 7-12 पाहिजे, 7-12 ऑनलाईन पाहिजे, त्याच्यामध्ये कापसाची नोंद पाहिजे. म्हणजे मी शेतकरी आहे आणि माझी जर नोंद कापूस म्हणून केलेली नसेल मी प्रत्यक्षात कापूस लावलेला आहे परंतु त्याची नोंदच झाली नाही तुम्ही कापूस विकू शकत नाही. म्हणजे ही अशी एक जाचक अटी ह्या मात्र लागल्यामुळे कॉटन कॉर्पोरेशनला सुद्धा कापूस खरेदी करणं इतकं मोठ्या प्रमाणात शक्य झालेलं दिसत नाही. मला एकंदरीत सांगावं असं वाटते की जसं
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पूर्ण देशामध्ये कापूस खरेदी करते. साधारणतः 14-15 लाख गाठीची त्यांनी जर खरेदी केली असणार तर त्या 15 लाख गाठीपैकी साधारणतः 11-10-11 लाख गाठी एका तेलंगणामध्ये कापूस खरेदी होऊ शकते आणि महाराष्ट्रामध्ये 1 लाख गाठी सुद्धा कापूस खरेदी होऊ शकत नाही. म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्याचा दोष आहे की कॉटन कॉर्पोरेशनचा दोष आहे का यंत्रणेचा दोष आहे की गव्हर्नमेंटचा दोष आहे. जो काही कोणाचा दोष असेल, ज्याप्रमाणे तेलंगणामध्ये तुम्ही 10-11 लाख गाठीची कापूस खरेदी कॉटन कॉर्पोरेशन खरेदी करू शकते, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात अजून 1 लाख गाठी सुद्धा कापूस खरेदी का होत नाही हा एक संशोधनाचा विषय आहे. आणि याच्यावर विचार करून याच्यावर उपाययोजना करून शेतकऱ्यांना सुविधा आणि ज्याचं कटी असतील त्या काढून सहजपणे शेतकऱ्यांना कापूस कशी विक्री करता येईल या दृष्टीने कॉटन कॉर्पोरेशनमध्ये किंवा महाराष्ट्र शासनाने विचार करावा, जेणेकरून शेतकऱ्याचा याच्यामध्ये चांगला त्यांना मदत होईल. दुसरी गोष्ट, जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची यंत्रणा कापूस पणन महासंघ आहे, त्यांची सुद्धा अजून कापूस खरेदी झालेली सुरुवात झालेली नाही आहे. त्यांनी जरी कापूस खरेदी सुरुवात केली तर कमीत कमी भाव कमी होणार नाहीत, म्हणजे भाव टिकून राहतील आणि निश्चितच याच्यामध्ये भाववाढ होईल, कापूस त्यांची खरेदी कमी होईल, परंतु त्या कॉम्पिटिशनमध्ये कापसाचे भाव निश्चितच वाढतील मला असं वाटते पुढच्या 1-2 महिन्यामध्ये. अगदी बरोबर. हा सर, तुम्ही आता उल्लेख केला की आपण शेतकऱ्यांना एक कॉल म्हणजे माहिती देतो की मार्केटमध्ये काय होऊ शकतं आणि शेतकरी थांबतात. हे खरं आहे की शेतकरी शेवटी म्हणजे आम्हाला पण बऱ्याच वेळा दोष दिला जातो, पण शेतकऱ्यांना सांगू इच्छितो म्हणजे वराळे सर असतील किंवा जे कोणी आपले जाणकार आपल्याकडे येत असतात ते आपल्याला बाजाराचं एक पुढच्या काळामध्ये कुठल्या फंडामेंटल्स वरती काय घडू शकतं याचा एक अंदाज देत असतात. शेवटी माल आपला असतो, कधी विकायचा, काय विकायचा, कोणत्या भागात विकायचा हा निर्णय सर्वस्वी आपण शेतकरी म्हणून आपलाच असतो. तर फक्त आमचे अॅग्रोवन किंवा मग वैराळे सर किंवा इतर जे कोणी जाणकार आपल्या प्लॅटफॉर्मवर येतात तर उद्देश एकच असतो की आपल्याला विक्रीचा जो काही निर्णय घ्यायचा आहे त्या निर्णय क्षमतेमध्ये आपल्याला एक चांगला भाव कसा साधता येईल त्यासाठी फायदा व्हावा यासाठी हे सगळं असतं. तर शेवटी निर्णय आपण घ्यायचा असतो. सर, आपण नेहमी चर्चा करतो कापूस भावासंदर्भात, यंदा उत्पादन घटलं, भाव सुद्धा कमी आहे, तर भविष्यात सुद्धा असं होणार नाही की अशी परिस्थिती येणार नाही म्हणून येऊ पण शकते की आपलं उत्पादन कदाचित कमी येईल आणि आपला भाव कमी असतील. तर आपण काय करतो की नेहमी जोर देतो तो दरावरती देतो, कारण कापसाचा भाव हा सतत वाढत गेला पाहिजे, कारण त्याशिवाय शेतकऱ्यांचं अर्थकारण सुधारणार नाही. पण आपण जर पाहिलं दुसरीकडे तर आपण एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, तो म्हणजे आपली सरासरी उत्पादकता आहे किंवा मग व्हॅल्यू ऍडिशन आहे. तर आपल्याला दराबरोबरच ह्या दोन गोष्टींकडे तेवढं गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे का? आता बघा कसं आहे की यावर्षी कापसाचं उत्पादन जो काही अंदाज सध्या दाखवलेला आहे, समजा 316 लाख गाठीचा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने किंवा 294-295 लाख गाठीचा जो सीआयने दाखवलेला आहे, सध्याची परिस्थिती जे पाहता शेतात जर तुम्ही गेले तर शेतामध्ये आता येणारे जे लागणारे बोंड आहे जे सर्व म्हणजे पिंक बोंड म्हणजे गुलाबी बोंड अळीनं ग्रासलेलं आहे, त्यामुळे कापसाचं उत्पादन जे आता अपेक्षित दाखवते 294-295 लाख गाठ किंवा 316 लाख गाठ, त्याच्यामध्येही 20-25 लाख गाठ कमी होण्याची शक्यता मला असं वाटते. त्याच्यामुळे हे निश्चितच कापसाचं उत्पादन जे अपेक्षित आहे त्यापेक्षाही कमी निश्चित होईल मला असं वाटते. त्यामुळे याचा परिणाम हा निश्चितच साधारणतः जानेवारी महिन्यात जर गेला तर त्यानंतर ह्या कापसाची भाव वाढ ऑटोमॅटिकली थोडीफार तरी व्हायला लागेल असे मला असं वाटते. आता दुसरी गोष्ट राहिली की कापसाची उत्पादकता काय, उत्पादकता जर पाहिली तर सर्वात कमी आपल्या जागतिक स्तरावर जर पाहिली ऑस्ट्रेलिया, चायना, ब्राझील यापेक्षा म्हणजे साधारणतः 25-30% आपलं भारताचं उत्पादन आहे आणि भारताच्या उत्पादनाचं कम्पॅरिझन केलं तर महाराष्ट्राचं उत्पादन त्याच्यापेक्षा कमी आहे. म्हणजे एकीकडे महाराष्ट्राचं उत्पादन आहे साधारणतः 4 क्विंटल एकरी कापसूस म्हणजे 10 क्विंटल हेक्टरी, तेच जर बाजूचं गुजरातमध्ये उत्पादन पाहिलं तर 17-18 क्विंटल आहे. म्हणजे एकंदरीत उत्पादकता जी आहे महाराष्ट्राची आहे ती फार कमी आहे आणि उत्पादकता कमी असण्याचं कारण म्हणजे एक तर आपल्याकडे इरिगेशनचा जो प्रॉब्लेम आहे जो ओलीत नाही आहे किंवा शेतकरी जे काही त्या शेतकरी कल्टिवेशन करायला पाहिजे मोस्ट मॉडर्न प्रॅक्टिसेस वगैरे, तर ह्या सुद्धा एक अभाव एक काय म्हणतात त्याला अवेअरनेसचा जनजागृतीचा अवेअरनेस व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे आता हे जे कोरडवो जमिनीकरिता ज्यांना हलकी जमीन आहे त्याकरता जे आता एक अति घन कापूस लागवड पद्धत
आत्ताच अंमलात आम्ही आणलेली आहे. आम्ही यावर्षी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा या प्रकल्प राबवित आहोत. आता मी सुद्धा त्या प्रकल्पाचा एक ऍडवायझर आहो. महाराष्ट्रामध्ये आम्ही सुद्धा 1000 एकरवर एक प्रकल्प हाती घेतलेला आहे. तर ह्या हायडेन्सिटी प्लांटेशन मध्ये काय होते की सध्या जे दोन एका एकराला दोन पाकिटं जे वापरतात त्याऐवजी 5 ते 6 पाकिटं वापरल्या जातात. त्यामुळे झाडाची संख्या जी असते ती जवळपास 2.5 ते 3.5 पट वाढते. म्हणजे एकरी जे 8-10 हजार असते ते 25 ते 30 हजार एकरी झाडाची संख्या होते. आणि झाडाची संख्या वाढल्यामुळे कापसाचं उत्पादन हे वाढते निश्चितच 25 ते 30%. आता आमच्याकडे 1000 एकरामध्ये हा प्रकल्प आम्ही 800 शेतकऱ्याकडे आहे. तर साधारणतः सर्वच शेतकऱ्याचा जर आढावा घेतला तर या पद्धतीमुळे कापसाचे उत्पादन वाढत आहे. आणि आमच्याकडे आता यील्ड पण आम्ही प्रत्यक्षात घेतलेला आहे. सरकारी यंत्रणा पण त्यावर व्हिजिट करत आहे. त्यांच्या समक्ष शेतकऱ्यांना विचारत आहे. शेतकऱ्यांनी ते सर्व सांगत आहेत की ही जी पद्धत आहे ती फायद्याची आहे आणि त्यामुळे उत्पादन निश्चित वाढत आहे वाढलेला आहे. आणि याचा याकरता गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं पूर्ण हा प्रकल्प हाती घेतलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं हाय डेन्सिटी प्लांटेशन किंवा क्लोजर स्पेसिंग म्हणजे झाडाची संख्या वाढवून कापसाचं उत्पादन वाढवणं हे पद्धत अंमलात आणल्यानंतर कापसाचं उत्पादन निश्चितच वाढेल असं एकंदरीत असा सिद्ध होत आहे. पण सर आता आपण ठीक आहे समजा लागवड आपण प्रति एकरी जास्त करू झाडांची संख्या जास्त करू पण सध्याचं जे आपलं बियाणं आहे तर त्या बियाणं आता ते कीड रोगांना खूप मोठ्या प्रमाणात बळी पडतं. त्याचं काय म्हणजे एकदा कीड रोगाचा प्रकोप आला तर शेवटी उत्पादकतेला फटका बसणारच आपलं त्या पातळीवर काय करणार. हे तर हा तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम तर हाच आहे की सीड जे आहे म्हणजे पहिल्यांदा देशी नंतर अमेरिकन नंतर हायब्रिड नंतर BT1 BT2 आता BT7 पर्यंत गेला आहे जागतिक लेवलला. ब्राझीलला ऑस्ट्रेलिया चायनामध्ये अजून आपण BG2 मध्येच फसलेला आहोत. म्हणजे आपल्याला एकंदरीत करायचा जागतिक लोक जागतिक लेवलला कॉम्पिटिशन आणि तंत्रज्ञान मात्र आपल्याकडे फार जुनाच आहे. जोपर्यंत तंत्रज्ञान येत नाही तोपर्यंत कापसाचे उत्पादन वाढण्यात मदत होणार नाही. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाने कापसाचे बियाणे जे जेव्हा वाढतील तेव्हाच कापसाचं खरं उत्पादन वाढेल. परंतु असलेल्या परिस्थितीमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये एक हाय डेन्सिटी प्लांटेशन किंवा झाडाची संख्या वाढवून कापसाचं उत्पादन वाढविणे हाच एक पर्याय सध्या आपल्यासमोर आहे. कारण का तंत्रज्ञान जे आहे ते सर्व देश पातळीवर आणावं लागेल. त्याच्याकरता गव्हर्नमेंटचं पुढाकार घ्यावा लागेल. तोपर्यंत काही कोणी करू शकत नाही आणि ते तंत्रज्ञान आणणं हेच याच्यामुळेच कापसाचं उत्पादन खरं वाढू शकेल. कारण 2004-05 नंतर कुठलंही बियाण्यामध्ये तंत्रज्ञान नवीन आलेलं नाहीये. त्याच्यामुळे ते डिटोरेट झालेलं आहे आणि दरवर्षी रोगात बळी पडून कापसाचं उत्पादन दरवर्षी कमीत कमी होत आहे. मागच्या 10 वर्षात कमीत कमी होत आहे. म्हणजे साधारणतः 6 क्विंटलवरून 600 किलोवरून ते आता 450 किलोवर देशाची उत्पादन आलेली आहे. हा म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीचा प्रश्न हा सरकारी पातळीवर जातो पण आपण आपल्या पातळीसाठी म्हणजेच अतिघन लागवडीने आपण त्यावर शेतकरी स्वतःच्या पातळीवरती थोडंफार उत्पादनात वाढ करू शकतो असं सरांचं म्हणणं आहे. सर आपलं शेवटचे कमेंट आता की आपण यंदाच्या हंगामात आता कापूस उत्पादकांना काय आव्हान कराल. सध्या आपण एकच काही करू शकतो की एक तर आता कापूस उत्पादन वाढण्याकरता आधुनिक तंत्राचा वापर करणे. त्याचप्रमाणे कापूस जो आपण विकतो त्याला त्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करणे. म्हणजे कापूस न विकता तुम्ही एक 50 लोकांचा 20-25 लोकांचा ग्रुप करून त्या गाठीच्या स्वरूपात म्हणजे त्या कापसाचं रूपांतर गाठीच्या स्वरूपात करून ती गाठ विकून सरकी वेगळी विकून त्यामध्ये जर तुम्ही त्यामध्ये जर व्हॅल्यू ऍडिशन केलं तर निश्चितच त्याच्यापासून आपल्याला जास्त दर मिळू शकतो. त्यामुळे एक त्याला एक त्याच्यावर एक बाय प्रॉडक्ट तयार करून विकलं तर त्याला फायदा मिळू शकेल. तो एक त्यांनी एक एक औद्योगिकरणाचा एक पाया सुद्धा त्याच्यामध्ये होऊ शकते. गावोगावी लहान जीन बसून त्या मध्ये कापसाऐवजी रुईच्या गाठी तयार करून जर विक्री केलं तर त्यामध्ये आपल्याला का
जास्त फायदा किंवा जास्त पैसा जास्त दर मिळू शकेल. अगदी बरोबर. हा म्हणजे गाठी तयार केला तर आपल्याला त्याच्यामध्ये तारण कर्ज सुद्धा घेता येईल आणि साठवणूक सुद्धा काही दिवस करता येईल. कारण सध्या आता आपण पाहिलं की मागच्या वर्षी सुद्धा ते शेतकऱ्यांनी घरात कापूस ठेवला पण ते कीड झाली आणि त्याने खूप अंगाला खास सुटणे असे प्रश्न निर्माण झाले होते. त्यातून सुद्धा सुटका होऊ शकते अशा याच्यातून. बरोबर. हा तर आता सरांनी आपल्याला मागच्या 1-20 मिनिटांपासून आपले जे काही आता कापसाचे प्रश्न होते, कापूस बाजारा संदर्भात, उत्पादकते संदर्भात आणि एकूणच कापूस शेतील पुढील जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात सरांनी आपल्याला सगळ्या प्रश्नांचे उत्तर अगदी सोप्या भाषेत आपल्याला समजेल अशी दिलेली आहेत. आज सरांनी आपल्याला वेळ दिला आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. नमस्कार. थँक्यू.